शिरूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही देखील गोष्ट गंभीर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. शिरूर तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे यात काहीच शंका नाही, परंतु या संदर्भात जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर मात्र हे फार गंभीर आहे. पाणी प्रश्नावर लढणारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात खोटे गुन्हे दाखल होतात हे वाईट असल्याची खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली. जर सरकार आपलं आहे तर पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर आहे. मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलेन असं आश्वासन देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दुसरं म्हणजे अनेक वर्ष मी ऐकलेल्या भागामध्ये त्याचप्रमाणे पाण्याचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा चुकीचे गुन्हे दाखल झाले. आता पाण्याच्या प्रश्नावर लढणाऱ्यांवरती आमचं समाधान डोके आहे. इकडे गणपती दरेक उपतालुका प्रमुख आहे, इथं 65 शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल. या संदर्भात सुद्धा इकडल्या पालकमंत्र्यांकडे आपण एकदा हा विषय काढावा. हे गुन्हे कधीचे आहेत, आपलं सरकार आल्यावरचे आहेत काय मला माहित नाही. जर आता असेल तर गंभीरच प्रश्न. आपलं सरकार आल्यावरती जर पाण्याच्या प्रश्नावरती काम करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या आमच्या लोकांवरती असे गुन्हे दाखल होत असतील तर हा विषय फक्त एकदा पक्षाचा नसून संपूर्ण महाविकास आघाडी सरकारचा म्हणून यावर पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.